आज कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो बस 23,000 किलोमीटर जे ग्रामीण भागातले रस्त्यांची लांबी आहे ती यामध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. 23,000 किलोमीटरचे रस्ते हे ग्रामीण भागासाठी आता बांधण्यात येणार आहे आणि ते विशेष करून व्हाईट टॉप म्हणजे सिमेंटचे रस्ते असतील. आपण यापूर्वी डांबरी रस्ते सगळ्यांनी घेत होतो पण या डांबरी रस्त्यांमुळे आपण बघितलं असेल दोन वर्षात तीन वर्षामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडायचे, रस्ते नादुरुस्त व्हायचे, खराब व्हायचे आणि म्हणून यापुढे आता कायमस्वरूपी टिकणारे रस्ते की 25-30 वर्ष त्याच्यामध्ये खड्डाच पडायला नको, तो रस्ता खराबच व्हायला नको आणि म्हणून आता व्हाईट टॉपिंग म्हणजे सिमेंटचे रस्ते आपण ग्रामीण भागासाठी या ठिकाणी घेणार आहोत. गेल्या आठवड्यामध्ये 7,000 किलोमीटर हे रस्त्याची लांबी घेतलेली होती आणि आता पुन्हा 23,000 म्हणजे एकूण 30,000 किलोमीटर रस्ते हे आता ग्रामीण भागात होणार आहेत. भाऊ, पण ज्या पद्धतीने हे रस्त्यांचं आहे मात्र ग्रामीण भागातला पाण्याचा प्रश्न देखील तेवढाच गांभीर्य आहे, त्यामुळे काही बैठकीमध्ये चर्चा झाल्या पाण्याचा पाणी टंचाई पाहायला मिळते. पाणी टंचाईच्या बाबतीत अजून काही विशेष फार टंचाई कुठे नाही आहे पण धरणामध्ये काही ठिकाणी पाण्याची पातळी कमी होते ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. परंतु शासनाला प्रशासनाला त्या ठिकाणी शासनाने सगळ्या सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. पाण्याचं नियोजन पालकमंत्री त्या त्या ठिकाणचे आहेत, त्यांनी कसं करावं, पिण्याच्या पाण्याला अतिशय प्रायोरिटी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीने नियोजन सर्व आमचं चाललेलं आहे. महाजनसाहेब, जे ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी आपण करतोय म्हणजे गाव तिथे रस्ता, कारण अनेक गावांमध्ये आजही रस्त्यांपासून लोक वंचित आहेत, अनेक आदिवासी पाडे हे देखील वंचित आहेत, तर नेमकी हीच योजना कशी राबवली जाणार आहे, कशा बेसिसवरती मागणीनुसार हे रस्ते दिले जाणार आहेत? नाही, प्रत्येक गावाला रस्ता असलाच पाहिजे आणि मुख्य रस्त्यापासून त्याच्या गावाला जोडणारा रस्ता असलाच पाहिजे ही भूमिका आमची आहे शासनाची. आणि म्हणून कोर रोड जे आहेत ते आपण आधी त्याचे 10 वर्षाचे आपण पूर्ण नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामधले आता बहुतांशी रस्ते हे आता आपण जोडणार आहोत. अजून काही रस्ते असतील वाडे पाडे त्या ठिकाणी अजूनही काही ठिकाणी रस्ते नाही आहेत, ते सुद्धा या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत. आणि पुढच्या या भविष्यकाळामध्ये मला वाटतं 30,000 किलोमीटर लांबी पहिल्यांदा शासनाने या ठिकाणी एवढी घेतलेली आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीही रस्त्यांना ग्रामीण भागातल्या विशेष करून निधी मिळालेला नव्हता, पण आज अतिशय मोठा निर्णय ग्रामीण भागासाठी या ठिकाणी झालेला आहे आणि या माध्यमातून या निर्णयाच्या माध्यमातून आता ग्रामीण भागातले बहुतांशी रस्ते किंवा वाडे पाडे तांडे जे आहेत त्यातल्या रस्त्यांना त्या ठिकाणी आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि ते कव्हर केले जातील. किती साधारणतः यासाठी निधीची तरतूद वगैरे काही वेगळी करण्यात आली? वाटतं 23,000 आणि 7,000 असे 30,000 किलोमीटर रस्ते या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. आम्ही बहुतांशी म्हणजे आवश्यकतेनुसार काही रस्ते फार छोटे आहेत आवश्यकता नाही तर त्या ठिकाणी डांबरी रस्ते होतील, पण त्या त्या ठिकाणची परिस्थिती बघून 30,000 किलोमीटर रस्त्यांना आम्ही आता डांबरी जर म्हटले तर त्याला थोडा खर्च कमी लागतो, पण आम्ही प्रायोरिटी आता व्हाईट टॉपिंगला दिलेली आहे आणि त्या ठिकाणी व्हाईट टॉपिंगसाठी 1 किलोमीटरला जवळपास 1.5 कोटी रुपये हा त्या ठिकाणी खर्च, सरासरी 1.5 कोटी ते 1,00,000 1,60,00,000 असा त्या ठिकाणी लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 30 आणि म्हणजे 50 मोठा म्हणजे 50,000 कोटीच्या वर पैसे ग्रामीण भागासाठी आम्ही या ठिकाणी देणार आहोत. मला वाटतं की 30-25-15 या योजनेच्या माध्यमातून या हेडखाली खरं आहे ग्रामीण भागातला विकास, तिथले नाल्या, तिथले रस्ते, तिथे परिसराचं सुशोभीकरण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्या हेडखाली ते घेतले जातात. पण आमदारसुद्धा गावातलंच काम करतात. मला असं वाटतं की आता प्रत्येकाला द्यायचं म्हटलं तर इथे खूप मोठा निधी लागेल, पण शेवटी आमदारसुद्धा असतील खासदारसुद्धा असतील ते ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतायत आणि ग्रामीण भागाचं जे पैसे वापरता येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ग्रामीण भागाचा विकास या माध्यमातून चाललेला आहे आणि नुसतं आमदार खासदारांना नाही तर काही कार्यकर्ते आहेत निकटीनुसार आवश्यकतेनुसार आम्ही त्यांनाही त्या ठिकाणी तो निधी देत आहोत, पण प्रामुख्याने कारण शेवटी त्या भागाचं प्रतिनिधित्व आमदार करतायत, खासदार करतायत, काही जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, ते पण त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही हा निधी देत आहोत. पण सरसकट सगळ्यांना निधी द्यायचं म्हटलं तर मग खूप मोठा निधी म्हणजे जो आहे त्याच्या 50 पट निधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा लागेल आणि तो तेवढा शक्य नाही. गिरिजो, पर्यटन विभागाच्या माध्यमातून बनावट चेकच्या माध्यमातून पैसे वळते झालेले अशा पद्धतीची एक तक्रार देखील आहे ती मरिंड्रा पोलीस जवळपास. या एकूण प्रकरणात जर आपण पाहिलं तर त्या संबंधित विभागाचा बनावट चेक, बनावट रबर स्टॅम्प आणि स्वाक्षरी देखील करण्यात आलेली आहे आणि हे राज्याबाहेर पैसे गेलेले आहेत. आकडा मोठा आहे, 63 लाखांच्याहून अधिक पैसे काढण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये मुंबईला मरीन लाईनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला कालच. अतिशय गंभीर
चेकबुक सुद्धा डुप्लिकेट बनवलं गेलेलं आहे, स्टॅम्प सुद्धा डुप्लिकेट बनवले गेले आहेत, सह्या सुद्धा डुप्लिकेट आहेत. म्हणजे आम्ही आमचे चेकबुक नंबर तपासले तर ते आमचे तसे तसे आहेत, परंतु बनावट सगळ्या कागदपत्र तयार करून, सह्या स्टॅम्प तयार करून त्या ठिकाणी जवळपास 63-64 लाख रुपये हे दुसऱ्या खात्यावर वळते करण्यात आलेले आहेत. आणि मला वाटतं ज्यांची नावं याच्यामध्ये आहेत ते झारखंड बिहारकडची नावं त्या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे एखादी टोळी सक्रिय झाली काय आहे की काय असा संशय या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पण त्या संदर्भामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी स्वतः पोलीस स्टेशनशी बोललेलो आहे, अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. आणि या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने या विषयाची दखल आमच्या गृह विभागाने घेतलेली आणि आम्ही घेतलेली आहे. कधी म्हटलंय? नाही कुठं ऐकलेलं आपण म्हटलं होतं की खडसे साहेब भाजपमध्ये येणार आहे, येण्यास इच्छुक आहेत वगैरे. सर हिंदी मध्ये येणार चाहिए हिंदी मैदानावर पाठवूनच्या 22 दिवसापासून आहेत त्या रक्षा खडसे एकनाथ खडसेंनी गेल्या काही दिवसापासून तुमच्याशी देखील काही संपर्क केला आहे का पुन्हा एकदा पक्षामध्ये येण्यासाठी? नाही, माझा आणि एकनाथ खडसेंचा कुठलाही संपर्क नाही, माझं त्यांचं बोलणं कधी होत नाही आणि आम्ही या सध्या आम्ही कुठे बोललेलो नाही. परंतु त्यांनी दिल्लीला जाऊन किंवा इतर ठिकाणाहून प्रयत्न करतायत मला असं ते कळालेलं होतं. आता ते काय म्हणतात त्या बाबतीमध्ये तुम्ही त्यांना विचारा, ते हो म्हणतील नाही म्हणतील. ते कालही म्हणाले की शरद पवार साहेबांना विचारून मी निर्णय करेल. आता हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय निर्णय करावा काय नाही. परंतु पक्षाच्या माध्यमातून म्हणजे मला तरी कुठली माहिती नाही की त्यांच्या संदर्भामध्ये प्रवेशा संदर्भामध्ये कुठली काही प्रक्रिया सुरू आहे म्हणून. राहुल गांधींची सभा सुरू आहे, काही लोक संपर्कात आहेत का, ज्या पद्धतीने आज देखील एक पक्ष प्रवेश झाला? मी आधी म्हणालो होतो कालही पद्माकर ओळी सकाळी मला भेटून गेले, 10-11 वाजता माझ्या घरी येऊन गेले, तासभर बसून गेले. नंतर माननीय आमचे अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब, त्यांनी त्याचा प्रवेशही काल करून घेतला, मी त्या ठिकाणी हजर होतो. मला वाटतं नंदुरबारला सुरुवात झाली आणि मुहूर्तावरच तिथून काँग्रेसचे माजी आमदार माजी मंत्री हे भाजपमध्ये प्रवेश करतायत. अजून तर त्यांना शिवाजी पार्कपर्यंत यायचं आहे आणि तोपर्यंत आपण बघा कोणकोण आमदार त्यांना सोडून जात आहेत, कोणकोण या ठिकाणी पक्षप्रवेश करतायत. पण काँग्रेसमध्ये राहायला आता बरेचसे लोक इच्छुक नाहीत, मोठे नेतेसुद्धा इच्छुक नाहीत, कारण त्यांना त्यांचं भविष्य कळतं आहे. काँग्रेसमध्ये राहून कुठे त्यांची आयडियोलॉजी राहिलेली नाही, त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी दिशाहीन झालेलं आहे, भरकटलेलं आहे, मग ते राज्यातलं असेल का देशातलं असेल. आणि म्हणून आता अनेक लोकांना वाटतं की आपण मुख्य प्रवाहात यावं, मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो देशाचा विकास चालला जी घोडदोड झालेली आहे त्यात आपणही सहभागी व्हावं असं अनेक लोकप्रतिनिधींनाही वाटतं आहे. आणि म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये अजून बघाल, जोपर्यंत राहुल गांधी मुंबईला पोहोचतील तोपर्यंत अजून अनेक लोक भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसचे प्रवेश करतील. कोण नाही त्या बाबतीमध्ये मला कुठली माहिती नाही, पण मी अजून सांगेल की अनेक लोक भारतीय जनता पक्षामध्ये काम करायला यायला उत्सुक आहेत, कारण मोदींचं नेतृत्व, त्यांची काम करण्याची पद्धत, देश ज्या दिशेने आता विकासाच्या दिशेने त्याची घोडदोड चाललेली आहे ते बघून सगळ्यांना असं वाटतं की आपणही मुख्य प्रवाहामध्ये यावं. आणि म्हणून अनेक नेते पुढे काँग्रेसचे सुद्धा किंवा इतर पक्षाचे सुद्धा हे आमच्या पक्षामध्ये यायला उत्सुक आहे. माझ्या साहेब दुसरीकडे आपण पाहतोय की विजय शिवतरे यांनी कुठेतरी एक वक्तव्य केलेलं आहे अजितदादांच्या विषयी आणि ते वेगळ्या भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत, महायुतीला सोडून ते अपक्ष देखील त्या ठिकाणी लढवण्यास तयार असल्याचं देखील कळत आहे, कसं पाहता? विजय शिवतरे माझे चांगले मित्र आहेत, जुने माझे सहकारी आहेत, माझ्याकडे इरिगेशन खातं 5 वर्ष असताना ते माझे राज्यमंत्री होते, त्यामुळे माझा त्याचा अतिशय निकटचा संबंध आहे. मी खरं ते काल स्टेटमेंट दिल्यानंतर मी काल त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, मी त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेलो आहे. पण त्यांची भूमिका म्हणजे बदलू शकेल मला असं वाटतं. माननीय मुख्यमंत्री महोदयांना ते भेटणार आहेत, देवेंद्रजींना त्यांनी भेटण्याची इच्छा प्रदर्शित केलेली आहे आणि मी वरिष्ठांशी त्या संदर्भामध्ये बोललेलो आहे. मला वाटतं हा विषयसुद्धा 2-3 दिवसामध्ये सॉर्ट आउट होईल, त्यांचा राग आहे त्यांच्या मनामध्ये. आता शेवटी आम्ही सगळे वेगवेगळे लढलेलो आहोत, एकमेकांना एकमेकांनी पाडलेलंच आहे, त्यामुळे आत्ता आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत, त्यामुळे मला वाटतं सगळ्यांना एकमेकांना समजूनच घ्यावं लागणार आहे. त्यामुळे मला त्यांनी पाडलं, मला यांनी पाडलं, तर आमच्या विरोधामध्ये असणारे लोक सध्या तर आमच्या बाजूने आलेले आहेत मतदारसंघामध्ये सुद्धा, त्यामुळे असा राग धरून चालणार नाही. निश्चित आमचे नेते त्यांची समजूत काढतील आणि या विषयावर अतिशय व्यवस्थित तोडगा निघेल. नाशिकची जागा जी आहे ती हेमंत गोडसे, नाशिकच्या जागेवरती हेमंत गोडसेंची उमेदवारी जी आहे ती श्रीकांत शिंदेकडनं जाहीर करण्यात आली आहे, खरं तर भाजप त्या जागेवरती दावा करत आहे कसं? नाही, मी पण काल आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी बातमी मला कळाली, अजून या संदर्भामध्ये माझी कोणाशी चर्चा झालेली नाही.
पण पहिलं नाव त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं हे मी सुद्धा आपल्याप्रमाणेच त्या ठिकाणी बघितलेलं आहे. सर उद्धव ठाकरेंनी सीए को लेकर कहा की चुनावी हथकंडा है. उद्धव ठाकरे ने सीए को लेकर कहा की अभी क्या अभी उनको सब हथकंडे लगते है, मैंने उनकी आइडियोलॉजी है वो कहाँ गई, पहले उनका ही समर्थन था इस बात के लिए सीए के लिए, आज वो बदल गए हैं.